नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला वर्ग दहावीचा भूगोल हा विषय शिकवणार आहे आपण बघणार आहोत प्रकरण दोन स्थान आणि विस्तार स्थान विस्तार तर यामध्ये मित्रांनो इयत्ता सहावीपासूनच सामाजिकशास्त्राच्या अभ्यासक्रमात आपण भूगोल विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास करीत आहोत पृथ्वीच्या चार आवरणासंबंधी विविध संकल्पना प्रक्रिया व घटक यांची आपल्याला तोंड ओळख झाली आहे मानवी वस्त्यांचा विकास कसा होतो मानव त्यांच्या उपजीविकेसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा सा उपयोग प्रकारे करतो कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे करतो अशा प्रकारे स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेत कशाप्रकारे विक्रीसाठी पाठविली जाते इत्यादींचा अभ्यास आपण केला आहे पर्यावरणातील साधन संपत्तीचा अमर्याद वापर करण्याचे दुष्परिणामही आपण विचारात घेतलेले आहे त्यामुळे भूगोलविषयी अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्याला पुढील क्षमता आत्मसात कराव्या लागतील त्या म्हणजे निरीक्षण वर्गीकरण फरक तुलना आलेख आकृत्या आणि नकाशा यांचे वाचन मूल्यमापन विश्लेषण निष्कर्ष सादरीकरण चिकित्सक विचार इत्यादी सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागेल त्यामुळे भौगोलिक संकल्पना व प्रक्रियांचा उपयोग प्रदेशांच्या अभ्यासात करून अपेक्षित अध्ययन क्षमतांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे यातून आपण आपल्याला भूगोलाच्या ज्ञानाचे उपयोजन होते यावर्षी आतापर्यंत शिकलेल्या विविध संकल्पनांची उजळणी तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सखोल ज्ञान प्राप्त होणार आहे आणि त्याच्या उपयोजनाची आपल्याला मदत मिळणार आहे त्यामुळे नैसर्गिक व मानवी घटना समजण्यासाठी उपयुक्त ठरेल भौगोलिक संकल्पनांचे उपयोजन करून प्रदेशांचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितीची चांगली जाण होईल अशा प्रकारे आपण लोकांशी परिसराशी जुळून राहू पर्यावरणाच्या रासाचा त्यावरील उपायांचा विचार करू आणि भविष्यात काय होईल याचा अंदाज करता येईल नैसर्गिक दुर्घटना आपत्ती यांना अधिक सक्षमपणे तोंड देता येईल शिवाय प्रादेशिक असमतोल व त्यांची कारणे लक्षात घेता येईल तर अशा प्रकारे आपण दुसरा प्रकरण बघणार आहोत स्थान आणि विस्तार यामध्ये दोन देशाचे ध्वज दिलेले आहे त्यामध्ये पहिला इंडिया आणि दुसरा ब्राझील तर आपण बघणार आहोत की पुढे दोन देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिली आहेत त्यांचा वापर करा आणि त्या आधारे हे देश कोणते ते ओळखा त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल तर सूचक विधाने जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे सांबार नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते आणि फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे असे दोन ध्वज दिलेले आहे आपल्याला आणि यामध्ये काही सूचक विधाने देखील दिलेले आहेत ते आपण पुढील याच्यात नकाशात बघूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन देशाचे नकाशे बघणार आहोत त्यामध्ये देशाचे नाव आहे पहिला नकाशा आहे भारताचा आणि दुसरा आहे ब्राझीलचा तर आपण यातील घटक बघणार आहोत भारत आणि ब्राझीलमधील भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे तर ब्राझीलची राजधानी ही ब्राझिलिया आहे तर भारताची शासन प्रणाली ही स्वातंत्र्य प्राप्तीपासून म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसपासून संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली म्हणून ओळखली जाते तर ब्राझीलियामध्ये म्हणजेच ब्राझीलमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीपासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली वापरली जाते तर भारत हा जागतिक लोकसंख्येतील दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबी बाबतीत आणि ब्राझीलमधला पाचवा क्रमांक लोकसंख्येच्या बाबतीत लागतो तर भारताचा लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे तर ब्राझीलचा लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे आणि भारत देश हा विशिष्ट ओळख म्हणून मसाल्यांच्या पदार्थांसाठी सुप्रसिद्ध आहे तर ब्राझील हा देश कॉफीसाठी सुप्रसिद्ध आहे त्यालाच आपण जगाचा कॉफी पॉट असे देखील म्हणू तर भारतातील महत्त्वाचे नृत्य प्रकार कथकली भरतनाट्यम इत्यादी आहे तर ब्राझीलमधील सांबा हे नृत्य प्रकार आहेत तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील आकारमानाने सर्वात मोठा देश आहे आणि ब्रा ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो ब्राझीलने आजवर पाच वेळा फिका विश्वचषक जिंकलेला आहे आणि पेले रेनाल्डो रोनाल्ड लिंडोहो इत्यादी ब्राझिलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध आहे तर भारताच्या स्थान आणि विस्ताराच्या सीमामध्ये आपण बघूया की भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश दिसून येतो आणि आकृती दोन पॉईंट एकच्या च्या सहाय्याने भारताचा मुख्य भूमीचा विस्तार शोधा अंशाचे मूल्य गाळलेल्या जगांमध्ये लिहा आठ अंश चार इंच उत्तर ते सदतीस अंश सहा उत्तर अक्षर उत्तर अडुसष्ट अंश सात पूर्व ते सत्त्याण्णव अंश पंचवीस पूर्व रेखावृत्त आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे ते सहा अंश पंचेचाळीस उत्तर अक्षरवृत्तांवरती आहे तर आकृती दोन पॉईंट एक मध्ये निरीक्षण करा व भारताच्या शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांच्या नावांचा इथे तक्ता दिलेला आहे त्यानंतर आपण ब्राझील देशाचं बघत होतो की ब्राझील देशाची राजधानी ब्राझिलीय आहे आणि त्याच्या स्थान आणि विस्तार सीमा पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात तर बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आपल्याला इथे दिसून येतो आणि या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण गोलार्धात आपल्याला इथे अमेरिका खंडाच्या दक्षिण गोलार्धात उत्तर भागात आहे आकृती दोन पॉईंट दोनच्या सहाय्याने या देशाचा मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंशमूल्य शोधा व गाळलेल्या जागेत भरा पाच अंश पंधरा इंच उत्तर ते तेहत्तीस अंश पंचेचाळीस दक्षिण उत्तर चौतीस अंश पंचेचाळीस पश्चिम ते त्र्याहत्तर अंश अठ्ठेचाळीस आँच असे देखील यात दाखविलेले आहे तर आपल्याला देशात ब्राझि शेजारील देश व महासागर शोधायचा आहे आणि ब्राझीलच्या संदर्भात या देशांच्या महासागरांची नावे योग्य स्थानी तक्त्यात वहीत लिहायची आहे तर आपण ब्राझील देशाच्या आणि भारत देशाची तौलानिक घटक बघूया की यामध्ये भारत देशात सुमारे दीड शतके ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता तर ब्राझील देश हा सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगांच्या अधिपत्याखाली होता भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला तर ब्राझील देश हा सात सप्टेंबर अठराशे बावीसला स्वतंत्र झालेला आहे स्वतंत्रोत्तर काळातील सुरुवातीच्या भारतातील समस्या तीन युद्धे व दुष्काळी परिस्थिती असा आहे तर ब्राझीलचा विविध वित्तीय समस्या असं स्वातंत्र्य उर् काळातील सुरुवातीच्या समस्या आहे तर आपण भारत देशाची ऐतिहासिक व ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणार आहे भारत हा विकसनशील देश असून एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताची ओळखली जाते तर ब्राझील एकोणीसशे तीसपासून पासून एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती ती लोकप्रिय होती त्यानंतर भारतात स्वतंत्र उत्तर काळात विविध टप्प्यांवर आर्थिक सुधारणा करण्यात आला परिणामी भारताच्या आर्थिक विकासाचा वेग आलेला आहे तर ब्राझील देशामध्ये दे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यासाठी एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील देशाकडे पाहिले जाते तर भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे तरुणाईचे प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते तर अशा प्रकारे आपण तर अशा प्रकारे आपण स्थान व विस्तार बघितलेले आहे अशा प्रकारे हा स्थान व विस्ताराचा पाठ इथे संपलेला आहे